नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे टेस्टी आणि यम्मी असा पायनॅपल शिरा. पण त्याआधी अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग हा पायनॅपल शिरा बनवायला सुरुवात करूयात. शिऱ्यामध्ये अननसाचा फ्लेवर येण्यासाठी आपल्याला पायनॅपल क्रश लागणार आहे, म्हणजेच अननसाचा क्रश लागणार आहे. त्यासाठी इथे मी एक कप अननसाचे तुकडे घेतले आहेत. एक कप अननसाच्या तुकड्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा कप साखर आणि एक टेबलस्पून आपल्याला लागणार आहे पाणी. किंवा मग जर तुम्हाला घरी क्रश बनवायचा नसेल तर मार्केटमध्ये अशा पद्धतीचा पायनॅपल क्रश विकत मिळतो रेडीमेड, तोही तुम्ही शिऱ्यासाठी वापरू शकता. सुरुवातीला आपल्याला क्रश बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण जे पायनॅपलचे तुकडे घेतले होते त्यातले काही तुकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. थोडेसे मी अख्खे शिल्लक ठेवले आहेत आणि याच्यात आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. आता ही मी पेस्ट तयार करून घेतली. एकदम फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे. तुमची पेस्ट जर अशी फाईन तयार झालेली नसेल तर तुम्ही ती चाळणीमधून थोडीशी गाळून घेऊ शकता. आता ही जी तयार पेस्ट आहे ती आपल्याला एका पॅनमध्ये काढून घ्यायची आहे. जे आपण पायनॅपल वापरणार आहोत ते जास्त आंबट वापरायचं नाही आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जे थोडेसे तुकडे साईडला ठेवले होते पायनॅपलचे तेही ॲड करायचे आहेत. आणि यातच मी लगेच आता साखर ॲड करते आहे. आता यामध्येच मी जे एक टेबलस्पून पाणी घेतलं होतं तेही ॲड करते आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा वेळ मिक्स करून झाल्यानंतर साखर जी आहे मेल्ट झालेली आहे. हे आता आपल्याला व्यवस्थित छान शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनटं छान शिजल्यानंतर हा पायनॅपल क्रश रेडी आहे वापरण्यासाठी. पायनॅपल शिरा तयार करण्यासाठी इथे मी 1 कप 0 नंबर जो बारीक रवा असतो तो घेतला आहे. 1/2 वाटी साखर. या पायनॅपल शिऱ्यामध्ये मी पायनॅपल क्रश वापरणार आहे आणि पायनॅपल क्रशमध्ये साखर आहे तो गोड असतो पायनॅपल क्रश, त्यामुळे मी इथे 1/2 वाटी साखर घेतली आहे. जर तुम्हाला थोडंसं गोडीला कमी वाटत असेल तर तुम्ही थोडीशी जास्त साखर यामध्ये ॲड करू शकता. पायनॅपल क्रश मी घेतला इथे 1/2 कप. पायनॅपल क्रश जर घरी बनवायचा नसेल तर अशा पद्धतीचा मार्केटमध्ये जो रेडीमेड पायनॅपल क्रश मिळतो तोही तुम्ही वापरू शकता. त्यानंतर इथे मी 1/2 कपमध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून कमी एवढं तूप घेतलं आहे. त्यानंतर 1/2 वाटी दूध, 1 कप पाणी, 1 TSP वेलची पावडर आणि थोडेसे इथे मी काजूचे तुकडे घेतले. आता आपण पायनॅपल शिरा बनवायला सुरुवात करूयात. एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तूप काढून घ्यायचं आहे आणि या तुपामध्ये आपल्याला आपण जो रवा घेतला होता तो ॲड करायचा आहे. आणि हा रवा आता आपल्याला 5 ते 7 मिनटं मंद आचेवर छान भाजून घ्यायचा आहे. रवा भाजतेवेळी घाई करायची नाही आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. रवा जर कच्चा राहिला तर शिरा जो आहे त्यामध्ये गुठळ्या तयार होतात आणि जर जास्त भाजला गेला तर जो शिऱ्याचा रंग आहे तो चेंज होतो. त्यामुळे या रव्याचा आपल्याला कलर चेंज करायचा नाही आहे आणि मस्त छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. आता 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. या रव्याचा मस्त खमंग वासही यायला सुरुवात झाली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण तूप घेतलं होतं 1/2 वाटी त्यातलं 2 चमचे तूप तर आपण रवा भाजतेवेळी वापरलं आहे. आता अजून 1 चमचा तूप या कढईच्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला हे ड्रायफ्रूट्स जे आहेत 2 मिनटं परतून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स जे आहेत तुम्ही नंतर सेपरेट तुपामध्ये परतून या शिऱ्यामध्ये ॲड करू शकता किंवा अशी पद्धत वापरू शकता. आता ड्रायफ्रूट छान परतून झाल्यावर यामध्ये आता आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड करतेवेळी पाणी गरम करून घ्यायचं आहे. जे मी 1 कप पाणी घेतलं होतं ते मी इथे गरम करून घेतलं आणि ते मी आता यामध्ये ॲड करते आहे. गरम पाणी ॲड करून झाल्यावर लगेचच मी यामध्ये जो आपण 1/2 कप क्रश घेतला होता पायनॅपलचा तोही ॲड करते. क्रश ॲड करून झाल्यावर हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर या शिऱ्यामध्ये पायनॅपलचा एक्स्ट्रा फ्लेवर द्यायचा असेल तर तुम्ही यामध्ये 3 ते 4 ड्रॉप पायनॅपल इसेन्सही ॲड करू शकता. आता यामध्ये मी जे दूध घेतलं होतं ते गरम करून ॲड करते. आता हे ॲड केलेलं दूध या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. दूध व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये मी आता जी 1/2 वाटी साखर घेतली होती ती ॲड करते. साखरसुद्धा यामध्ये आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे.
साखर मिक्स करून झाल्यावर यामध्ये मी एका चमचाभर गरम दुधामध्ये 10-12 केशरच्या काड्या भिजत ठेवल्या होत्या ते ॲड करते. यामुळे शिऱ्याला छान कलर आणि स्वाद येतो. आता हे मी मिक्स करून घेते आणि मिक्स करून झाल्यावर यावरून मी जे तूप घेतलं होतं आपण अर्धी वाटी त्यामध्ये 2 चमचे तूप उरलं होतं तेही ॲड करते. तूप ॲड केल्यावर याला थोडंसं पुन्हा परतून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवून 2 मिनटं आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे. आता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. वाव, तुम्ही पाहू शकता आपला मस्त यम्मी असा हा पायनॅपल शिरा खाण्यासाठी रेडी आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. अशाच वेगवेगळ्या भरपूर साऱ्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तर अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.